नमस्कार मी सच्चिदानंद पुरी आझाद मैदान मुंबई तुम्हाला आज लाइव अपडेट मी देत आहे मित्रांनो प्रत्येक आगारातून प्रत्येक विभागातून कर्मचारी आझाद मैदानावर दाखल झालेला आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती उमेद घेऊन नवीन वर्षाचा कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेला आहे त्यांच्याशी आपण आज संवाद साधूयात नवीन वर्षाच्या दिनानिमित्त तिसरा दिवस हा तीन जानेवारी दोन हजार बावीस चालू आहे तर या निमित्त आपण कर्मचाऱ्यांशी संवाद साधायचा आहे पुढील दिशा जी काय आहे त्यांच्याकडून आपण जाणून घ्यायची आहे की पे। दीकरन, दीकरन। की पे। दीकरन, दीकरन। नमस्कार ठे थी... नमस्कार ठिकाणी साहेब तुम्ही इथं गेल्या दोन दोन महिन्यापासून इथं तटस्थ विलिनीकरणासाठी उभे आहात तर आता नवीन कोरोनाचं एक संकट आले ओमेक्रॉन म्हणून तर यावर बरेच निर्बंध लागले ला आहे आणि कुठं तरी एस टी कर्मचाऱ्यांचा संप आहे जो दुखवाटा आपला आहे तो कायम तोडून टाकण्याचा प्रयत्न कोणतरी मोठी ताकद करत याबद्दल आपण काय सांगता मी प्रथमतः मुंबई प्रशासनाला नम्र विनंती करून सांगतो की आम्ही आझाद मैदानावरती दुखवटा पा पाळत आहोत पण ज्या ज्यावरती मुंबईवरती संकट येतील ओमिक्रॉन असू द्यात नाही तर कुठलंही असू द्यात आम्ही एस टी महामंडळ आम्ही एस टी महामंडळ हे तुमच्या बरोबर कायम बरोबर राहू मुंबईचं जीविताची सुरक्षा करणं हे आमचं एस टी महामंडळाच्या दुकोटा पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आद्यकर्तव राहील हे मी ठाम सांगतो आणि हा दुकोटा ओमिक्रॉनला भिलेला नाही दुकोटा कायम राहील आणि आम्ही विलिनीकरणावर ठाम आहोत मी आठवाडीचा कर्मचारी विलनीकरणावरती ठाम आहे विलनीकरण घेतल्याशिवाय हो, मी माझ्या धर्मपत्नीचं तोंड बघणार नाही बघा कर्मचारी इतका धास्तावलेला आहे की कर्मचारी म्हणतो की मी विलिनीकरण घेतल्याशिवाय आझाद मैदान गाठणार नाही सोडणार नाही आणि विलिनीकरण जर भेटलं नाही तर मी धर्मपत्नीचंही तोंड बघणार नाही इतक्या पद्धतीनं कर्मचारी विकोपाला गेलेला आहे राज्य शासनानं कर्म राज्यकर्त्याने कुठेतरी आता जाग होण्याची गरज आहे तुम्ही काय सांगता आजचा जे विषाणू आला आहे त्याला आम्ही त्याचे नियम जे आहे ते आम्ही पाळणारच आहोत पण आम्ही दुखवट्यावर आमच्या ठाम आहे विलिनीकरण हे घेऊनच जाणार आम्ही आझाद मैदान तेच सोडणार आहे तेव्हा सोडणार आम्ही कर्मचारी दादा नमस्कार दादा आपण कुठून आलेलो आहात आणि आपण या ओमेक्रॉन बद्दल आणि पुढची दिशा जी आपली दुखवट्याची आहे त्याबद्दल काय सांग कसं आहे आता जसं आता ओमेक्रॉनचं जे आलेलं आहे याच्यासाठी कसं आहे आमचे सगळे कर्मचारी म्हणजे जे आम्ही वाचवण्याचा पोला म्हणजे आपलं सगळं शरीर चांगलं राहिलं पाहिजे हे जे महाराष्ट्र शासनानं जे, जे, शासना जे निर्बंध दिलेले आहेत तेच आम्ही पाळूच पण आमचं जे आहे दोन महिन्यापासून आज दुखवटा चालू आहे आमचे कर्मचारी एवढे शहीद झालेलं बासष्ट त्रेसष्ट कर्मचारी शहीद झालेले आहेत त्याकरिता जेव्हापर्यंत आमचं इथं विलिनीकरण होणार नाही आम्ही पाठीमागं म्हणजे आपला दुखवटा मागं घेणार नाही आणि आम्ही जे नि महाराष्ट्र शासनाने जे निर्बंध लावलेले आहेत का जे ओमेक्रॉनचं आहे आम्ही कसं आहे एक डेपा एकंदरीतच जे ओमिक्रॉनचं निर्बंध लालेले आहेत त्याचं आम्ही पालन करू परंतु ते पालन करतानाच आम्ही कर्मचारी जे आहे तो विलिनीकरणावर ठार इथे काय कर्मचारी आलेले आहेत त्यांना विचारू काका तुम्ही ज्येष्ठ वरिष्ठ आहात काय सांगताल ओमिक्रॉनबद्दल आणि आपल्या पुढच्या दुखवट्याच्या दिशाबद्दल ओमेक्रॉन हा फ्लू आहे सर्दी खोकला ताप हा काही एवढा काही घातक नाही आहे कहो का आरोग्य मंत्र्यांनी हा जाहीरच केला आहे एवढा काही घातक नाही म्हणून पण तरी आम्ही त्याची करू नाही मग तुम्ही तुम्ही नाही इथं आझाद मैदानावर निर्बंध घातलेले आहेत तर तुम्ही पुढची दिशा डेपोच्या लेवलला विभागीय कार्यालयाच्या लेवलला विभागीय समजा तुमच्या जिल्ह्याच्या लेवलला कशी राबविणार आपल्या दुखवट्याची आणि विलिनीकरण भेटण्यासाठी तुम्ही काय करताल विलिनीकरणासाठी आम्ही जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आमचा दुखवटा संपन्न बघा जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आमचा दुखवटा असाच चालू राहणार नाही विलिनीकरण भेटल्याशिवाय आम्ही मागणार तुम्ही काय सांगताल ताई आ, दादा मी तर हेच सांगेल की बा हा आमचा जो दुखवटा आहे आमचे जे लोक शहीद झालेले आहे त्यांना श्रद्धांजली म्हणून आहे सगळ्यात मेन गोष्ट आणि जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही ठीक आहे तुम्ही इथे म्हणताय निर्बंध लावलेले आहे आझाद आझाद मैदानावर थांबू नका पण आम्ही इथे नाही पण आमच्या डेपो लेवलला जे आहे ते आम्ही तिथं पूर्ण नियमांचं पालन करू आणि तिथं आमचा दुखवटा चालू ठेवू बघा आम्ही आमच्या आगार लेवलला आझाद मैदान तयार करू आणि तिथले तिथं आम्ही दुकोटा पाळू आणि दिलेल्या निर्बंधाचं आम्ही नियमन करू इथं वाघमारे साहेब आलेले आहेत करमाळा आगाराचे सोलापूर विभागातून त्यांच्याशी संपर्क साधूया दादा काय सांगताल पाच तारीख पाच तारीख लोक आपली करत आहेत तर इथं वाटत नाही तुम्हाला कुठेतरी आपल्या कर्मचाऱ्यांच्या विचारांची पायामल्ले केली जात आहे आणि सारखं संकट मुंबई बघत आहात तुम्ही इकडे स्टेडियम बघत आहात गच्च भरलेले आहेत वेगवेगळे ठिकाणं इथंच कसं काय तुम्हाला निर्बंध आहेत तर तुम्ही आपल्या बांधवांना पाच तारखेनंतर काय हे हे आपण काय सांगू शकता आम्ही परिवहन मंत्री साहेब अनिल परब साहेब तुम्ही जरी आझाद मैदानावर निर्बंध लावण्याचा प्रयत्न केला आम्ही कोरोनाच्या काळात कोरोनाचे पेशंट वाहिले विना मास्क विना सॅनिटायझर सगळं केलं आहे आम्ही कोरोनाला भेट नाही पण नियम पाळून केलं आहे आणि आत्ता बी नियम पाळत आहोत आणि तुमचा आम्ही आदर करतो हो, महाराष्ट्र शासनाचे कारण आम्ही महाराष्ट्रीयन आहोत हम हय हिंदुस्तानी आम्ही पाकिस्तानी नाहीत आम्ही महाराष्ट्रीयन ना, आम्ही भारतमातेचे पुत्र आहोत आम्ही आमच्या भारत, आम भारत मातेसाठी काहीही करू पण आमच्या पासष्ट कर्म शहीद झालेल्या बांधवांचं नाव सोनेरी अक्षरात कोरण्यासाठी विलिनीकरण घेतल्याशिवाय आझाद मैदान आम्ही सोडणार नाही एवढं ठाऊन सांगतो बघा आमचे शहीद बांधव जे काय शहीद झालेले आहेत त्यांना आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय विलिनीकरण घेतल्याशिवाय आम्ही आझाद मैदानावर काय आमच्या डेपोले माघार घेणार नाही आणि ठिकडे पाटील आहे ते कर्मचारी आतपाडीचे आहेत ते देखील म्हणतात आम्हाला आम्हा आमा कर्मचाऱ्यांना विलिनीकरण भेटल्याशिवाय मी माझ्या धर्मपत्नीचं तोंड पाहणार नाही त्यांच्याबद्दलही मी त्यांचं मनोगत व्यक्त करून सर्वांच्या थ्रो त्यांच्या तर्फे टाळ्या बाजितो मित्रांनो आणि इथं आजच्या अपडेट तुम्हाला दररोजच्या अपडेट लाईव सचिदानंदपुरी न्यूज एस टी विलिनीकरण चॅनलद्वारे भेटेल याला या, ला, या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो कारण की मीडिया कुठंतरी काही चॅनल विकले गेलेले आहेत त्यामुळे आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आलेला आहे सर्वांपर्यंत चांगली माहिती भेटावी खरी माहिती भेटावी म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त ही क्लिप फॉरवर्ड करायची आहे कॅमेरामॅन हनुमंत पवारसह सचिदानंदपुरी आझाद मैदान मुंबई